प्रियसी धावत्या कारच्या स्टेरिंगवर बसून कार चालवणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुढे तो नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पर्यंत पोहोचला. आयुक्तांनी प्रियसी आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने सीतावर्डे पोलिसांनी प्रेमी युगला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रियसी व प्रियकर दोघेही उच्च शिक्षित आहे. दोघांचेही गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध आहे. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास सूरज हा प्रेयसीसोबत कारने लॉ कॉलेज चौक, शंकरनगर चौक, लक्ष्मी भवन चौक रस्त्यावरून कार धावत असताना त्याच्या प्रियसीने अचानक त्याच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच ती धावत्या कारच्या स्टेरिंगवर बसली. तिने प्रियकराशी अश्लील चाळे सुरू केले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य वाहन चालक बघत होते. मात्र दोघांनाही काहीही फरक पडत नव्हता. या दरम्यान एक पत्रकारही त्याच रस्त्याने जात होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने मोबाईलने प्रेमी युगलाच्या चाळ्यांचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केला. काही मिनिटातच हा व्हिडिओ शहरातील अनेक लोकांच्या मोबाईलवर गेला. अनेकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला. अश्लील चाळ्याचा व्हिडिओ पोलीस आयुक्त आणि उपायुक्तापर्यंत पोहोचला. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी युवक सूरज हा चिंगाबाई टाकळी परिसरात रहिवासी आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या कारच्या क्रमांकावरून त्याचा पोलिसांनी शोध घेतला. सायंकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सत्य माहिती आहे. गिरीपेठ लॉ कॉलेज, शंकरनगर चौक, त्यानंतर लक्ष्मी भवन चौक या एरियामध्ये एक चारचाकीमध्ये एक कपल, तरुण कपल अश्लील चाळे करून ड्रायव्हिंग करत असताना, स्टेरिंग सोडून ड्रायव्ह करत असताना अश्लील चाळे करताना आढळलेला आहे. सदरचा जो व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतलेली आहे. दिनांक 16/7/2024 हे संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यानची घटना आहे आणि त्यामध्ये दखल घेऊन त्यांचे विरुद्ध म्हणजे रॅश ड्रायव्हिंग, निग्लिजन्स ड्रायव्हिंग आणि सार्वजनिक उपद्रव आणि रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे या सदराखाली BNS कलम 125, 281, 293, 296 मोटर वाहन कायद्याचे 84 आणि मुंबई पोलीस कायद्याची कलम 110, 112, 117 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीसवर सोडण्यात आलेले आहे. हे दोन्ही जे कपल आहे, हे कपल एक कपलपैकी मुलगा हा मानकापूर एरियातला राहणारा आहे आणि मुलगी ही प्रतापनगर एरियातली राहणारी आहे आणि दोघेही उच्च शिक्षित आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी आता सीतावली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे.